चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीचं ट्विट काल केलं होतं. शिवसेनेचे नेते राज्यसभेचे खासदार आदरणीय संजय राऊत यांनी तिला एक समजवण्याचा प्रयत्न केला की अशा प्रकारचं वक्तव्य करू नको. प्रामुख्याने दोन गोष्टी यामध्ये आहेत. मुंबई आमची जननी आहे, मुंबादेवीवरनं मुंबईचं नामकरण झालेलं आहे आणि त्या मुंबईमध्ये ती लहानाची मोठी झाली आणि त्याबरोबर एवढी मोठी नामवंत कलाकार म्हणून उदयाला आली. मुंबई फक्त कंगना राणावतसाठी नाही, मुंबईमध्ये अनेक सेलिब्रिटी मोठे झाले, अनेक उद्योजक मोठे झाले, कितीतरी लोकांनी ह्या मुंबईमध्ये येण्याचं स्वप्न साकारलेलं आहे, ते ह्या मुंबईने पूर्ण केलेलं आहे. आणि अशा वेळेस मुंबई पोलिसांविषयी आणि मुंबईविषयी जर असं वक्तव्य ती करत असेल की हा पाकव्याप्त काश्मीरचा मला भाग वाटतो, मुंबईमध्ये राहणं मला कठीण वाटतं, तर तिला मुंबईमध्ये राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मी गृहमंत्र्यांना आजच पत्र देतोय की तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. मुंबईला जर पाकिस्तान ती म्हणत असेल तर निश्चितपणे तिचं डोकं फिरलेलं आहे. ठाण्याच्या आमच्या मिंटन हॉस्पिटलमध्ये तिला भरती करायचं असेल तर निश्चितपणे आम्ही ती बेड तिला उपलब्ध करून देऊ. आणि आमच्या मुंबईबद्दल बोलायचा नैतिक अधिकार तुला कोणी दिला गं? उगाच कोणीतरी काही ट्विट केल्यानंतर ट्यूट्यूब केल्यासारखं तू रोजच्या रोज काही ना काही वक्तव्य करत राहते आणि त्याचं प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून स्वतःची तू प्रसिद्धी करत राहते. तुझा पूर्व इतिहास बघितलायस का? आदित्य पांचोलेंनी सगळ्या जगाला सांगितलेला आहे तुझा पूर्व इतिहास. मग आम्ही जर त्या गोष्टींबद्दल बोललो तर ते चालेल का? शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी महिलांबद्दल अपशब्द बोलू नये आणि महिलांचा सन्मान करावा ही शिकवण आम्हाला दिलेली आहे. म्हणून तुझ्याविषयी आम्ही जास्त काही बोलत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, तू आम्हाला आव्हान दिलेलं की 9 तारखेला मी मुंबईमध्ये येते, पण 9 तारखेला मुंबईत जर आल्यानंतर आमच्या रणरागिणीत तुझं थोबाड जर फोडलं तर ती जबाबदारी घ्यायला पण आम्हाला काही वाईट वाटणार नाही. त्यामुळे ह्या रणरागिणीपासून तू वाचून राहा अशी मी तुला विनंती ह्या माध्यमातून करतोय. सर, भाजपकडनं सुशांत सिंग सपोर्ट करण्यात आलं, कंगनालाही झाशीची राणी असं संबंध होतं, पण आता युटर्न झालेलं नाही. भारतीय जनता पक्ष तर कधी कुठल्या म्हणजे संजय राऊत साहेब किंवा आमच्या शिवसेनेच्या नेत्याने कुठलंही वाक्य केलं की त्याच्या विरोधामध्ये बोलण्याची त्यांची ती एक कार्यपद्धती राहिलेली आहे. त्यामुळे आम्ही भाजपचे राम कदम काय बोललेत आणि राम कदमनी जे उत्तर दिल्यानंतर कंगनाची बाजू घेतल्यानंतर आशिष शेलारांनी त्यांच्याविषयी काय बोललं याच्यामध्ये आम्हाला जायचं नाही. आम्हाला फक्त आणि फक्त ह्या मुंबईवर प्रेम आहे. मुंबई आमची जननी आहे, आम्ही मातेसमान मुंबईला मानतो. ह्या कंगना राणावत तर चिल्लर आहे, पण कंगना राणावत काही आणि कोणीही ह्या मुंबईबद्दल जर अपशब्द काढत असेल तर शिवसेनेचा आमदार म्हणून आम्ही कधीही त्याला माफ करणार नाही.